छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय। आशीर्वाद देणारी आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीची सन्मान आम्ही दखल घेत माननीय अदितीजी साहेब यांच्यासोबत आलेले सर्व सन्माननीय युवा सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सभागृहात उपस्थित नांदेडमधील सर्व गणमान्य नांदेडला एक आर्थिक चेहरा देणारे उपस्थित सर्व व्यापारी व्यापारी संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विविध शैक्षणिक सोसायट्यांमधून या ठिकाणी आलेले शैक्षणिक संस्थेचे सर्व सन्माननीय शिक्षक प्राध्यापक वृंद अधिकारी वित्तीय संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय अधिकारी आणि शिवसेनेचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करते। वेळ खूप कमी आहे परंतु माननीय आदित्य साहेब यांची ही जन आशीर्वाद यात्रा आणि हा आशीर्वाद घेण्यासाठी येत असताना त्याला संवाद हे नाव दिलेले आहे। एकटा माणूस बोलतो तेव्हा तो संवाद होत नाही, संवाद होण्याकरिता दोघांमध्ये इंटरॅक्शन असणं दोघांमध्ये बोलणं म्हणून खूप गरजेचं आहे आणि म्हणून हा आज इथल्या खास व्यापाऱ्यांना माननीय आदित्य साहेबांसोबत संवाद करता यावा यासाठी घेतलेला छोटेखाने सोहळा या निमित्ताने आज या ठिकाणी उद्घाटन झालं ते माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं। इतर जनसंपर्क कार्यालयांपेक्षा याचं स्वरूप प्रारूप थोडस वेगळं असावं ही आमची पहिल्यापासूनची इच्छा होती। माननीय आदित्य साहेब आणि सर्व शिवसेना नेत्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते की नांदेड शहराने आम्हा पाटील कुटुंबियांना माननीय हेमंत पाटील साहेब असेल मी असेल आणि एकंदरीत सर्व शिवसेनेला मनापासून प्रेम दिलाय, प्रचंड बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे आणि म्हणूनच आमचा आजचा इथवरचा प्रवास हा इतक्या ताकदीने उंचीवर नेणारा झालेला आहे आणि म्हणूनच या उंचीवर जात असताना ज्यांनी ज्यांनी त्यांचं पाठबळ आशीर्वाद आम्हाला दिले त्या सगळ्यांची सेवा अजन्म करता यावी यासाठी म्हणूनच माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांचं मध्यवर्ती संपर्क कार्यालय हे नांदेडमध्ये केलेलं आहे। नांदेडमधून जात असताना हिंगोलीत गेल्यावर आमचं काय असा भावडा प्रश्न सगळ्यांना असतोच। बाप कामावर जात असताना लेकराच्या डोळ्यात ते असतच की संध्याकाळी बाप माझ्या पाठीवर हात ठेवायला वापस आला पाहिजे, तीच भावना या नांदेडकरांची होती आणि म्हणूनच त्या भावनेची जाणीव ठेवत हे कार्यालय आपण या ठिकाणी ठेवलेले आहे, सुरू केलेले आहे। या ठिकाणाहून हिंगोलीमधल्या 6 विधानसभा क्षेत्राशी सातत्याने संपर्क राहणार आहे। मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की व्हॉट्सअप ग्रुपच्या तक्रारीमधून आजपर्यंत 273 ज्या छोट्या छोट्या आमच्याकडे आलेल्या तक्रारी त्या तक्रारी अत्यंत सक्षमपणे सोडवलेल्या आहेत। सगळ्यांकडे म्हटलं जातं खड्डा पडलाय खासदारांना फोन, अरे खासदाराचं काम आहे का खड्डे पडले, नाली नाही आहे, दवाखान्यात रक्त पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी असतील परंतु सामान्य जनतेला कळत नाही हा खासदार आहे, पक्षप्रमुख आहे, नगरसेवा त्यांचे कार्यकर्ता त्याच्यासाठी कुठलाही राजकीय माणूस हा त्याच्या समस्या सोडवणारा एक आशेचा किरण असतो त्या भावनेने ते आपल्या सगळ्यांकडे बघत असतात आणि म्हणून प्रत्येक माणूस खासदारांपर्यंत पोहोचू शकत नाही। कॅल्क्युलेशन काढलं आम्ही आदित्य साहेब 240 दिवस दिल्लीला जातात साहेबांचे कुटुंब तर बघूनच टाकतो कारण हे सगळं आपलं कुटुंब आहे आणि हे काम करत असताना मग मतदारसंघाला कधी वेळ द्यावा आणि म्हणून त्यातून ही संकल्पना आणि माननीय शिवाजी गावंडे आणि प्रवीण जेठेवाड या दोघांनी खूप सहकार्य या कामात केलं। आमची एमपीयूची सर्व टीम आहे ते सातत्याने हे काम करत असतात आणि कुठलीही समस्या येऊ त्याचा निपटारा क्षणात झाला पाहिजे। डॉक्टर तिरंगाईच्या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर या कार्यालयाकडून सातत्याने होत राहील ही जाणीव सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही आधीच दिलेली आहे आणि प्रत्येक कायद्याचा अभ्यास इथल्या सगळ्यांनी करावा। उगाच आपलं आलेलं कार्य होत कसं नाही सांगू का तुला, हा शिवसेनेचा दंड आहे निश्चित मित्रांनो, जिथे पाहिजे तिथे शिवसेनेचा दंड दिलाच पाहिजे पण त्याआधी कायद्याचं मोठं हत्यार तुमच्या माझ्या हातात आहे तेही तुम्हाला आम्हाला अत्यंत योग्यतेने वापरता आलं पाहिजे। आषाढी महोत्सव सातत्याने 13 वर्षापासून घेत होतो, यावर्षी होणार की नाही असं वाटलं पण तितक्याच दणक्यात किंबहुना त्याही पेक्षा अधिक जोमाने या ठिकाणी आषाढी महोत्सव साजरा झाला। निकष करावंत आले आणि नांदेडकरांची सांस्कृतिक भूक सातत्याने भागवायचं काम जे केलं ते सुरू राहिलं। आजही आपलं नांदेड शहर देहण शहर हा सुंदर उपक्रम सुरू आहे, अनेक उपक्रम आहे, नांदेड दक्षिणच्या लोकांनी दिलेलं विशेष प्रेम आम्ही या रूपात सादर करतोय। केवळ 6 विधानसभा नव्हे तर 7वा नांदेड दक्षिण आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातला माणूस हा हेमंत पाटलांच्या कधीही साथीला आणि हाताला राहणार आहे, त्याला साथ हेमंत पाटील देत राहतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते। आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलात समस्त मान्यवरांचं आपल्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या येण्याने मला 100% खात्री आहे। जो भगवा झंझावात या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत फडकत राहिला तो अधिक जोमानी अधिक उंचानी याही विधानसभेमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही याची 100% खात्री मी नांदेडकरांकडून देते।
पाड्यांचा सगळ्या विविध स्तरातील मान्यवरांचा मनापासून आभार मानत नाही, आभार परक्यांचा मानतात. तुम्ही मी आपण सगळे हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं प्रेमाचं ऋण व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजते, हे ऋण व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल हिंग